आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतुल हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. भुसावळ तापी पुलावरून एकाने उडी घेतल्यामुळे तापी पुलावरती बघ्यांची एकच गर्दी जमा झालेली होती. सध्या तापी नदीला पूर आल्यामुळे तापी नदी ओसांडून वाहत आहे. यातच अनेक जण तापी नदीच्या पुराला पाहण्यासाठी येत असल्याने शहरातील आनंद नगर येथील रहिवाशी भूषण उर्फ बंटी विजय किनगे वय वर्ष अंदाजे 22 वर्ष हा सुद्धा तापी पुलावरती पूर पाहण्यासाठी आला असता त्याने अचानकच तापी पुलावरून उडी घेतली. उडी घेण्याआधी हा तापी पुलाच्या लोखंडी पाईप वरती बसून होता. अनेक जणांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले परंतु तो खाली उतरण्यास तयार नव्हता. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार तो गेल्या 2 दिवसांपासून तापी पुलावरती येऊन उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हाही त्याला काही लोकांनी अडवले होते परंतु आज त्याने सरळ तापी पुलावरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. यावेळी आमचे आयबीएन न्यूज महाराष्ट्रचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी तापी पुलावरती वृत्त संकलनासाठी गेले असता त्यावेळेस त्यांनी तापी नदीमध्ये सदर व्यक्तीचे वाहवत जाण्याचे लाईव्ह दृश्य कैद केले. यावेळी तापी पुलावरती नगरसेवक संतोष चौधरी उर्फ दाडी यांनी आणि आमचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या बचाव कार्यासाठी अनेकांना पाचारण केले परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ते अपयशी ठरले. या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरभर पसरताच आनंद नगर येथील रहिवाशी आणि इतर नागरिकांनी तापी पुलावर भली मोठी गर्दी केली. भूषण उर्फ बंटी किनगे याचा सध्या तापी नदी पात्रामध्ये शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून लवकरच येथे शव हाती लागणार आहे. परंतु आताही त्याच्या आत्महत्येचे रहस्य अद्यापही मात्र गुलत असत आहे. पोहोच चालला होता काय केलं त्याने? इथून कुठला तो कट्यावरून इथून. अच्छा, कुठला राहणार काही माहिती आहे? मला माहित नाही. दोन तीन मुलांनी अडवायचा प्रयत्न केला. तो थांबला नाही, शेवटून ते चिसरून घरी निघून गेले बाकीचे. आणि दोन जण दोन तीन जण ते काय ते त्यांचे मित्र होते वाटत ते.